शॉक लगा शॉक लगा शॉक लगा लगा अरे सिंघम अरे तू आधी पेरोल अंत मान चाल रेडू चा शॉक लगला रे सिंघम आधी काय करतोय रे सिंघम तू इनकट करतोय मी सरकारी काम दखल अंदाजी नको पिता करला रे सिंघम तुले वायर मत ऑपरेटर चा वायर मत करला रे सिंघम ओके पाऊंगी तुले मी हा सिंघम शॉक लगा सिंघम काय म्हणताय मला वाटते आपलं लग्न होणार नाही काव्य आता कारण मी ऑपरेटर होतो आता वायरमन झालो काव्य होईल आपलं लग्न हे बा तुम्हाला त्यानं त्या वायरमनचा ऑपरेटर केला की नाही फुकऱ्यानं मग केला की नाही फुकऱ्यानं तुम्हाला काय घाबरणं पडतं एवढं तुम्ही त्याची आता बी लाईन कट करू शकता बरोबर चांगला काव्य तू ना मी आहे तुमच्या पाठीशी हा सिंघम आता जातो त्याची लाईन कट करतो मग आणि मग दाखवतो काय चला केडकर गाडी काढ आपल्याला जयकांत फुकरेचा आकडा काढायला नाही हो साहेब ऐकान तुम्ही यार तो लय पॉवरफुल माणूस आहे त्या नांदी नको लागा तुम्ही पॉवर पॉवर काय तुला माहिती आहे का केडकर सरकारनं आपल्याला हे वर्दी दिली आहे ना याय खरी पॉवर पॉवर काय तुला माहिती आहे का केडकर आपण कोणाच्या बी घरात घुसून त्याची शेगडी हिटर काढू शकतो याय खरी पॉवर पॉवर काय तुला माहिती आहे का केडकर आपण एका झटक्यात पुऱ्या गावाची लाईन कट करू शकतो याय खरी पॉवर चाल गाडी काढ टाकून देऊ माझा जयकांत आपली पॉवर आय शिवा हा सिंघम जास्त मस्ती आला रे पुऱ्या गावाला सांगा कोडा टाकायचे तू बी आकोडा टाक मंडाजीले सांगा कोडा टाक सुसा मावशीले बी सांगून द्या कोडा टाकायचा याच्या माहिला या सिंघमच्या बच्च्याला आठवडा टाक ऐकाओ साहेब आहे ना ऐका ना तुम्ही कुठे चालला हे काय सप्टेशन आहे की काय आमच्या जयकांत भाऊचं घर आहे जयकांत फुकरेचं कोणाचं घर आहे एक महिना लागतो जयकांत फुकरे म्हणाले अरे हुटरे मी नाही घाबरात केडकर फाट्याची गाडी बाय आता फाट्याची गाडी घाऊन या आकोडा आपला आकोडा लटकला मग मी सटकले अरे बिना फालतू गाय आणताय साहेब तुम्ही फाट्याची गाडी आम्हाला केडकर तुम्हाला माहिती नाही किती बेकार माणूस आहे तो मी खीन उपा द्या अरे ऐकाओ साहेब अरे राहू द्या सगळ्यांले आकोडे टाकायचे सांग जयकांत भाऊ ते सिंघम आपले आकोडे काढायला आलाय जयकांत सा शिवा चाल रे जरा हो साहेब अरे जाऊ द्या धक्क्याला बुक्का रे सिंघम धक्क्याला बुक्का अय सिंघम काय करतोय रे अडे दिसत नाही का आकोडा काढतोय तुया आकोडा काढतोय जयकांतचा अय शिवा अरे सिंघमला मदत कर रे आकोडा काढायला पुढे आकोडाच काढणार कस काय हिंमत झाली रे आकोडा काढायची आता मही सटकले पालिका बोडे कत्तरी करता का 40 किलोच्या माणसापुढे 70 माणूस उभा करता का डोक्यात पत्थर टाकायचं काम आहे तर विसरला का शाळेत कसा धुतला होता खिचडीत खात होता कागदावर लवकर येतो बॉडी बनवून पाहून घेतो तुला त्या बॉडी बनवून येतो वायर बी काढतो खंबा बी काढतो जाय रे लवकर व्हाय लवकर थप्पे थप्पे मा थप्पे लहानपणची सवय गेलीच ती होती रडला म्हणून सोडला तुले आपला काही रोल नाही बरं जयकांत मामा याच्यामध्ये अरे मला माहिती रे भाषा तू या स्वभाव तुला आपल्याकडून चौथे वरदा फुकट काही नाम आहे सिंघम देतो मी धडा शिकवेन रे आणि कैन्याचं दय अरे कैन्याचं बी घेऊन ये तू ढोरायचं दान अरे दान बी देऊन दे तुया हरभऱ्याची दाय हरभऱ्याची दाय अरे कैना कोंडा मेथीचे लाडू सगळा घेऊन ये रे तू तुया सगळा देऊन देईन रे मी काव्या आधीच बसेल आहे ना काय पाहतोय मी त्या फुकऱ्याच्या घरी गेलता पण तो साला शिवा मला आकडा काढू देत नाही ते 9वीतलाही मारलाय मला माझी उभी आहात होते चालला आला मी मला वाटते मी नोकरी सोडून देतो आता काय सिंघम नोकरी सोडून देईन म्हणतो तू असं फकने कामं करतो का मग काय करू काव्या तू लग्न होतीन का आपलं मग गोट्या गोट्या कोण गोट्या माया बाप अरे काय करू काव्या मला उमदत नाही मग मग काय करतो आता काहीतरी डोकं लाव तर डोक्यात घाल काहीतरी बटाटे भर काव्या एक आयडिया आली काव्या आली का तुली आयडिया हा काव्या माझी टेन्शन कोणती अजून आला की तू बरी टेन्शन दून करते चलो फिर अरे शिवा अरे त्या सिंघमोर ध्यान ठेवत जा रे तो कवारा कसा आकोडा काढितो आपला तुम्ही टेन्शन नका घ्या आता पहा फक्त काय काय होते अय 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 लहान मोठ्याची काही मान मारी होता ते पाय कुठे चालला तो बोट कुठे चालला रे सिंघम फुकरे आली रे आली आता माझी डोळ्यात बोट जातीन रे सिंघम डोळ्यात बोट जातीन रे फुटका करतो का रे
केडकर काळेचा आकोडा ए शिवा कस काय आकोडा करता पाय रे आणले जरा तू काढ रे केडकर आकोडा पाहतो मी कोण काय ओय 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 तू येडा झाला का रे हा शिवा तू येडा झाला का शिवा ए दळण हराम चला फुकट दळणा दळून दिला आम्ही ना तू आमच्यावर उलटा झाला ऐ सिंगम ये क्या कह रहा तू ने मेरे आदमी को फुकरे फुकरे नाव नहीं घेताय या खावल्याच्या गोष्टी फुकरे सांगतोय रविवारची गोष्ट होती चाले शिवा तू चाल अरे काय विषय तर अरे चाल तुले साहेबांना बोललाय तू या कामाचीच गोष्ट आहे चाल का आला पानापडी अरे चाल तू साहेब आणले शिवाने शिवा तू ही पुरी हिस्ट्री काढली आहे मी ना तुला चार स्तंभांना आलते लग्नाचे शिवा पण चारीचे चारी कॅन्सल झाले बरोबर बरोबर काबरं कॅन्सल झाले तुला माहिती का काबरं अरे शिवा तू त्या फुकरेच्या नादी लागलाय ते लोकांना माहिती पडलं की ते तुले बी वायबार समजता म्हणून तुझे लग्न होत नाही आहे अरे साहेब ते लग्न तर होऊन जाईन पण खायचे वांदे होता ना ते दयन आणि ते पीठ आणणं पडते तर फुकरे भाऊ आपलं काम करून घेतो तेवढं केडकर समजव यायला अरे तू का पागल झाला का शिवा मी बी असेच मानले होते पुढच्या महिन्यात साहेबाच्या कृपेने चक्की घेतोय मी स्वतःची चक्की दयनाचे काय स्वतःचं दयन स्वतः कहो साहेब मी बी असे काहीतरी लाईन लावून द्या ना शिवा तू बी दिवस पलटू शकता तुला झिरो वायर म्हणजे नको लावून देतो आधी फक्त शिवा तू तुझ्या जीवाचा विचार कर फुकरेच्या नादी नको लागू साहेब तुम्ही मी अशी लाईन लावून देताय ना आताच्या आता नाच सोडता चैकांत इकडे जा तुमच्या एका शब्दात तुम्ही या फक्त उद्याच्या दिवशी आपण लाईन त्या आकोळा काढून टाकू उद्या नाही शिवा तू आत्ताच त्याच्या घरी जाय त्याचा आपणा मला काढणार तो बी आत्ताच्या आता चिटर 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 आहे तू तू वायरमन नाही आहे तू आयबर आहे अरे गरीबाच्या माणसं पांगवल्या तू ना माजूर अरे काढू नको रे वायर काढू नको रे केलकर भाऊ आपला दोन चौथे बाजरी होते द्यायले अरे फोकर आता का काय तुला जात्यावर जाईन तू नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिजी व्हिडिओ सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आणि आपलं नवीन चॅनल सुरू झालंय निवृत्ती इंगळे व्लॉग्स त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर फिरण्याचे व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याच्यावर जाऊन बघा धन्यवाद थँक्यू सिरियल जा म्हणताय काय